दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गती दिली गेली असून या कालव्यांसाठी धरणालगतचा महत्वपूर्ण आयसीपीओ बोगदा खुला करताना नामदार थोरात यांनी अकोले तालुक्यातील 0 ते 80 किलोमीटर लांबीच्या कालव्यांची पाहणी केली असून उजवा आणि डावा कालवा जलदगतीनं पूर्ण करून सोबतच 2022 पर्यंत सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम करण्याची सूचना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. निळवंडे धरण येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते धरणालगतच्या महत्वपूर्ण बोगदा ब्लास्टिंग करून खुला करण्यात आला. तसेच अकोले तालुक्यातील 0 ते 28 लांबीच्या कामांची पाहणी नामदार थोरात यांनी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत अशोकराव भांगरे, मीनानाथ पांडे, अमित भांगरे, विक्रम नवले, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप आसे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भांडास तिकांडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, कालवाकृती समिती उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, मंदा नवले, भास्कर आरोटे, उत्कर्ष रुपवते, परबत नाईकवाडी, पाटीलबुवा सावंत, भास्करराव दराडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, भारत मुंगसे, बाळू नाईकवाडी, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने, विवेक लव्हाट, संगीता जगताप, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह अकोलेमधील विविध कार्यकर्ते हजर होते. याप्रसंगी धरणालगत असलेल्या आयसीपीयू या महत्वपूर्ण बोगद्याचं ब्लास्टिंग करत कालव्यांसाठी खुले करण्यात आले. हा दुष्काळी भागासाठी अत्यंत सुवर्णक्षण ठरला असून याप्रसंगी नामदार थोरात यांनी म्हाळादेवी येथील एक्युरेट एरिया, मेहेंदुरी, बहिरवाडी, उंचखडक खुर्द, ढोकरी, खानापूर, रेडे, सुगाव खुर्द, कोंबेफळ, कळस खुर्द, तांभोळी यांच्यासह सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्ट्रक्चरल कामाची पाहणी केली. याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यामधील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या या धरणाच्या कामासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात केल्यानंतर धरणाची भिंत उभी राहिली. दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता मोठमोठ्या बोगद्यांची कामंही पूर्ण केली. मात्र 2014 ते 2019 या कालावधीत कामे पूर्णपणे ठप्प होती. 2019 नंतर या कालव्यांना पुन्हा गती देण्यात आली. 2022 पावसाळ्यापर्यंत उजव्या आणि डाव्या या दोन्ही कालव्यांची कामं पूर्ण करण्यासाठी धरणाच्या इतिहासात सर्वात जास्त 495 कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी दिला. या कामांसाठी निधी कमी पडणार नाही. दोन्ही कालव्यांवरील विविध पूल स्ट्रक्चरल कामं लवकरात लवकर पूर्ण करून 2022 एकाच वेळेस दोन्ही कालव्यांद्वारे दुष्काळग्रस्त लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना पाणी मिळेल यासाठी अत्यंत जलदगतीनं काम सुरू आहे. हे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतीला जाईल तोच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातील आनंदाचा दिवस ठरणार आहे. धरणालगतचा बोगदा खुला झाल्यामुळे या धरणाच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णक्षण ठरलं आहे. हे सर्व काम अंतिम टप्प्यात येतं हे अत्यंत सुखदायी आहे. या सर्व कामी माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार किरण लहामटी यांच्यासह अकोले तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा हाच आपल्या जीवनाचा ध्यास असल्याचं ते याप्रसंगी म्हणाले. तर पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना जलदगतीनं कामासाठी विविध सूचना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केल्या. निळवंडे धरणाचं काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्वाची घटना आज घडते आहे. ती म्हणजे निळवंडे धरणातून जे पाणी बाहेर येणार आहे आणि ज्या बोगद्यातून बाहेर येणार आहे त्या बोगद्याचं आज काम पूर्ण करण्यात आलं आहे आणि त्याचा एक स्फोट करून आत्ताच पूर्णपणे आरपार तो बोगदा झालेला आहे. याच बोगद्यामधून इथून पुढच्या कालखंडामध्ये प्रवरेचं पाणी हे वाहणार आहे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धी देण्याकरता, नागरिकांच्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये समृद्धी देण्याचं काम हे पाणी करणार आहे. सर आपण समाधानी आहात? आणि याचं समाधान तर आहेच आहे की एक टप्पा पूर्ण झाला, परंतु खरं समाधान ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्याच्या, दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाईल. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, S9 मीडिया, अकोले.